विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी 9 ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. याबाबत शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अमरावती विभागातील कर्मचाऱ्यांनी घंटानाद आंदोलन केले. अमरावतीच्या मध्यवर्ती बसस्थानक येथील हनुमान मंदिरात कर्मचाऱ्यांनी घंटानाद करून शासनाने मागण्यांकडे लक्ष देण्याचा इशारा दिला आहे. शहरातील मुख्य बसस्थानकावर सोमवारी एसटीचे कर्मचारी एकत्र आले. सर्वप्रथम हनुमान चालीसा पठण करण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांनी हनुमान मंदिरात महाआरती केली. त्यानंतर शासनाने लक्ष वेधून घेण्यासाठी घंटानाद करण्यात आला. राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचाऱ्यांनी 2021 मध्ये 54 दिवस संप केला होता. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा देण्याची मागणी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यावेळी हे प्रकरण उच्च न्यायालयातही गेले होते. राज्य सरकारने मेस्माही लागू केला होता. अखेर हा संप मिटल्यानंतर कर्मचारी पुन्हा कामावर आले. परंतु आता पुन्हा कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. 9 तारखेपासून आमच्या होणाऱ्या राज्यव्यापी धरणे आंदोलनाचा आजचा पहिला टप्पा म्हणून आम्ही अमरावती विभागात घंटानाद आंदोलन इथं केलेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून आमच्या मागण्या प्रलंबित आहे. त्यात प्रामुख्याने सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावे आमची प्रमुख मागणी आहे. आणि अनेक वेळा आम्हाला फक्त आश्वासनं दिली जातात, परंतु त्याची कृती कुठेही केली जात नाही. आणि एसटी कामगार ऊन वारा पाऊस कोणाची तमा न बाळगता रात्रंदिवस काम करणारा एसटी कामगार आणि हाच एसटी कामगार गेल्या अनेक दिवसापासून आपल्या हक्कापासून वंचित ठेवल्या जात आहे. किंवा आमच्या ज्या रास्त मागण्या आहे, आमची काही मागणी वेगळी नाही, रास्त मागणी आमची की आम्हाला राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळालं पाहिजे. आणि ही रास्त मागणी घेऊन आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी ज्या सर्व लाडक्या योजना चालू केल्या, त्याच योजनेत आमचं असं म्हणणं आहे की आमचा एसटी कामगार लाडका करून मुख्यमंत्री महोदयांकडे संपूर्ण महाराष्ट्र अत्यंत संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून किंवा उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांच्याकडे संपूर्ण राज्य अतिशय संवेदनशील म्हणून पाहतात. तुमच्या माध्यमातून आमची त्यांना अशी कळकळीची विनंती राहील की एसटी कर्मचाऱ्यांची जी रास्त मागणी आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळालं पाहिजे, ही मागणी आमची लवकरात लवकर मंजूर करून आम्हाला न्याय द्यावा, जेणेकरून 9 तारखेचं राज्यव्यापी आंदोलन होणार नाही. आणि जर मागणी मान्य न झाल्यास आमचं बेमुदत जे आंदोलन आहे ते कंटिन्यू राहील. यामुळे लालपरी पुन्हा ठप्प होणार की काय अशी शंका निर्माण झाली आहे. एक नजर टाकूया या मुख्य मागण्यांवर. राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळालेच पाहिजे. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वेतनवाढीच्या दराची थकबाकी त्वरित अदा करा. रुपये 48,49 कोटींमधील उर्वरित रक्कम त्वरित अदा करा. मूळ वेतनात दिलेले रुपये 5,000, 4,000, 2,500 मूळ झालेल्या विसंगी दूर करण्यासाठी सरसकट रुपये 5,000 द्या. पूर्ण राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचे संयुक्त कृती समितीचे आंदोलन आहेत. आमच्या 2016 पासून ज्या मागण्या आहेत त्या अजून प्रलंबित आहे. त्याच्याकडे प्रशासन लक्ष देत नाही, शासन लक्ष देत नाही. बाकीच्या डिपार्टमेंटला जे 7वा वेतन आयोग लागू आहे तो आम्हाला लागू झालेला नाही. आणि बऱ्याचशा आमच्या मागण्या आहेत त्या बोर्डावर तुम्हाला दिसेलच, निवेदन आपल्याकडे देतोच आम्ही. आणि आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही धरणे आंदोलन पूर्ण मागे घेणार नाही. असे या ठिकाणी आज घंटानाद आंदोलन ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीने ग्वाही देतो. एसटी कर्मचारी व कुटुंबियांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा इनडोअर व आउटडोअर त्वरित सुरू करा. सुधारित जुलमी शिस्त व आवेदन कार्यपद्धतीमध्ये त्वरित बदल करा. विद्यमान एसटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना तसेच सेवानिवृत्तांना व त्यांच्या पत्नी सर्व प्रकारच्या बसेसमध्ये फरक न भरता वर्षभराचा मोफत पास द्या. अशा मागण्या महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने राज्य शासनाकडे केलेल्या आहेत. उपप्रादेशिक सचिव, आज जे काही आमचा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे, 9 ऑगस्टपासून संपूर्ण राज्यभर कृती समितीच्या वतीने आंदोलन आहे. त्यातलाच एक पहिला टप्पा म्हणून अमरावती येथे आज आम्ही घंटानाद आंदोलन सरकारला जागं करण्याकरिता, जे काही सरकार आजपर्यंत झालेत त्यांनी प्रत्येक वेळेस एसटीसोबतच दुजाभाव केला आहे. म्हणून आमची मागणी आहे की जे काही राज्य सरकारप्रमाणे राज्य सरकार कर्मचाऱ्यांना जे काही तुम्ही देता, वेतन देता, बाकीच्या गोष्टी DA देता, त्या सगळ्या गोष्टी एसटी कर्मचाऱ्यालासुद्धा द्याव्या अशी आमची विनंती आहे. त्यात जे काही माननीय मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, यांनी अनेक गोष्टींच्या घोषणा केल्या आहेत. लाडली बहीण आहे, लाडला भाऊ आहे, त्यात आमचा एसटीचासुद्धा लाडका भाऊ लाडकी बहीण करून घ्यावी अशीच एक विनंती आहे.
आणि 9 तारखेपासून जे काही आमची कृती समिती वरिष्ठ नेते आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे पुढची आमची दिशा ठरवून आम्ही त्याप्रमाणे एसटीचं निश्चितच आंदोलन करू आणि आम्ही सर्व संघटना यावेळेस एकवटलेलो आहोत.